कोविडच्या पॅन्डेमिक सिच्युएशन पासून ओम साई आरोग्य केअर संस्था मुंबईत कार्यरत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली जिमखान्यात कार्यरत असलेले ओम साई आरोग्य केअरचे डॉक्टर व स्टाफ प्रशंसनीय कार्य करत आहेत. ते करत असलेल्या कार्याचा गौरव म्हणून समाजसेवक रणजित सहगल यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली जिमखान्याला भेट देत तेथील डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसना करत कृतज्ञता व्यक्त केली. ओम साई केअरचे डॉक्टर मिलन पाटणकर व डोंबिवली जिमखान्याचे ऍडमिन इन्चार्ज आजम शेख यांच्याकडून सध्याची परिस्थिती जाणून घेतली. कोरोनाच्या भयावह काळात अहोरात्र रुग्णांची सेवा करत स्वतःचा जीव धोक्यात टाकून रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर ओम साई आरोग्य केअर सेंटर्सचे स्टाफ यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. डोंबिवली जिमखान्यातील डॉक्टरांकडून नेहमी सहाय्याची भूमिका राहिली आहे. समाजसेवक रणजित सहगल यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या सेवेप्रती आभार व्यक्त केले. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. नमस्कार, रणजित सहगल मी बोलतोय आणि आम्ही आभार व्यक्त करायला आलो की एवढे वर्ष जेव्हापासून करोना आला आहे तेव्हापासून साहेबांनी डॉक्टर साहेबांनी आपले कल्याण डोंबिवलीला जे सहकार्य केलं आहे आणि लोकांना जे देवासारखी सेवा दिली आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवलीचे लोकांची जे सेवा केली आहे त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहात. धन्यवाद. गुड इव्हनिंग एव्हरीबडी, मी डॉक्टर मिलन पाटणकर आहे. मी इकडे ॲज अ सेंटर इन्चार्ज काम करते. आपलं हे कल्याण डोंबिवलीचं जे कोविड सेंटर आहे हे ओम साई आरोग्य टीमच्या थ्रू आम्ही काम करतो आहोत आणि गेलं 1 ऑगस्ट 2020 पासून आम्ही इकडे काम करतो आहे. ओवर 3000 पेशंट्स आम्ही इकडे बघितले, ट्रीट केले आहेत आणि सगळ्यांचा रिव्ह्यू पण खूप बऱ्यापैकी चालू आहे. फक्त मला एवढं सांगायचं आहे लोकांना की आम्ही इकडे खरे पेशंट बघतो जे खूप बॅड असतात, म्हणून मला ॲक्च्युली खरंच काळजी घ्यायला पाहिजे. प्लीज रिलॅक्स होऊन जाऊ नका, मास्क काढू नका. जरी वॅक्सिन घेतलं असेल तरी कंटिन्यू टू वेअर मास्क, कंटिन्यू डुईंग सोशल डिस्टन्सिंग, क्राऊडेड प्लेसेस अवॉइड करा. घरी जे एल्डरली असतील, मुलं असतील, त्यांना अननेसेसरीली फिरण्यासाठी जस्ट फक्त कंटाळा आला आहे, बोर झाला आहे म्हणून फिरायला निघत जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेफिनेटली तुम्ही वॅक्सिनेट, जर तुम्ही एलिजिबल असाल तर वॅक्सिनेट घ्या, कारण गव्हर्नमेंट आपल्यासाठी इतकं व्यवस्थित सगळं अरेंजमेंट करते. आपले की काळजी जर गव्हर्नमेंट घेते तर आपल्या म्हणजे जीवाची काळजी आपण स्वतः पण घ्यायला पाहिजे. आणि कोविड आता फक्त कोविडपर्यंत लिमिटेड नाही आहे, त्याचे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स पण आम्ही खूप बघतो आहे. जसं म्युकॉर मायकॉसिस झालं, स्पेशली जे आपले डायबिटीजचे पेशंट्स आहेत त्यांची इम्युनिटी कमी आहे त्या लोकांमध्ये हे आपण खूप जास्त प्रमाणात बघतो आहे. त्याच्यासाठी प्रिकॉशन्स म्हणजे तुमचं डायबिटीज आपल्याला एकदम व्यवस्थित चांगल्या कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. ॲट एनी पॉईंट असं साईन्स अँड सिम्टम्स जे आहेत की डोळ्यामध्ये लालपणा येणं किंवा थोडं सूज येणं, नाकामधून रक्त येणं किंवा असं काळं दिसणं तोंडाच्या आतल्या वरच्या भागावर किंवा नाकामध्ये, इमिजिएटली आपल्या डॉक्टरांना कंट्रोल करा. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला पेशंट्स नेहमी विचारतात की खूप फटीग राहतो. तो फटीग असतो कारण एवढं व्हायरल इन्फेक्शन आपण हँडल केल्यानंतर बॉडीला थोडंसं रेस्टची गरज असते. सो इमिजिएटली तुम्ही ॲक्टिव्हिटीज तुमच्या एकदम फुल फ्लेज रिझ्यूम करू नका, थोडा रेस्ट घ्या आणि ग्रॅज्युअली हे करा. कोविडमुळे कुठले कुठले आजार होऊ शकतात, डॅमेज करू शकतो कोविड? सी, ते सांगणं खूप डिफिकल्ट आहे, अनप्रिडिक्टेबल आहे, कारण कोविडचा कसा पूर्णच कोर्स अनप्रिडिक्टेबल असतो. आता सपोज ह्याच्यामध्ये पेशंटची डिफरंट पेशंटची इम्युनिटीवर डिपेंड करते. एक पर्सन असेल त्याला कोविड झाला असेल तर त्याला फक्त साधा सर्दी खोकला होऊन तो बरा होऊन जाईल, किंवा दुसरा पेशंट असेल तो ARDSमध्ये जातो. दुसरी अजून एक गोष्ट जी आपण कोविडमध्ये बघितली आहे की रक्ताच्या गुठळ्या होणं. जर असं काही होतं तर त्या रक्ताच्या गुठळ्या जाऊन ब्लड सप्लाय कोणत्याही ऑर्गनचा बंद होऊ शकतो. मग ते ब्रेन असू शकते, ब्रेनमध्ये झालं तर आपण स्ट्रोक पॅरालिसिस ज्याला म्हणतो ते असू शकते, डोळ्यामध्ये होऊ शकतं त्याच्यामुळे सडनली विजन जाऊ शकते, हार्टमध्ये होऊ शकतो त्याला हार्ट अटॅक आपण म्हणतो, किडनीजमध्ये होऊ शकतो. सो हे ब्लड क्लॉट्स होणं हे कोणत्या ऑर्गनमध्ये होणार ते सांगणं खूप कठीण असतं. ओके, फक्त त्याच्यासाठी आपल्या डॉक्टरांनी जे तुम्हाला मेडिसिन सांगितले ते व्यवस्थित त्या वेळेप्रमाणे घ्यायचं, हे तुमचं हे आहे. आणि ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम तुम्हाला काही वाटलं की हे सिम्प्टम डेव्हलप झाले आहे तर तुम्ही इमिजिएटली तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा. बरं, शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे?
इतकं छान सेंटर ऑलरेडी आम्हाला त्यांनी बांधून दिलं आहे, व्हेंटिलेटर्स आहे आणि हे बेस्ट सेंटर आहे. शासनाने आम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि खूप चांगल्या प्रकारे कोऑपरेट केले आहे. कोणत्याही पॉईंटला मेडिसिन्सचं काही प्रॉब्लेम आला तर आम्ही डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि ते आम्हाला पूर्णपणे व्यवस्थित कोऑपरेट करतात आणि सॉल्व्ह करतात. बरं, आता सध्या ऑक्सिजनचा आणि बाकीचे जे काही रेमडेसिवीर्स वगैरे आहेत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि इनफॅक्ट आता थर्ड वेव्हसाठी गव्हर्नमेंट किंवा KDMC इतकी तयारी करते की सेल्फ जनरेटिंग ऑक्सिजन हे त्यांनी सगळ्यांना रिक्वेस्ट केलं आहे बनवायला, इनफॅक्ट प्रायव्हेट हॉस्पिटल्सना वगैरे. आणि आपल्याकडे तर तसं ऑक्सिजनचं काही शॉर्टेज केव्हाही आला नाही. मैं आजम शेख, ॲडमिन इन्चार्ज जिमखाना. ओम साई आरोग्य केअर एक ऐसी कंपनी है जो कोविड पैंडेमिक के अंदर पूरे ठाणा डिस्ट्रिक्ट या पूरे मुंबई में मैं कहूँगा कि इन्होंने पहल करके हर जगह अपना अपना एक सेंटर स्टार्ट करके अपने जितने भी वॉरियर थे सब ज़मीनी स्तर पे उतारे थे. और नियर अबाउट मैं डोंबिवली जिमखाने से बोल रहा हूँ इसलिए मैं इसके ताल्लुक से बताऊँगा कि नियर अबाउट 3000 पेशेंट हमने अभी तक क्योर कर चुके हैं. और जैसे कि आप मैम हमारे उसके कंटेंट के बारे में या उसके साइड इफ़ेक्ट्स के बारे में आपको बता रहे थे, और जहाँ तक गवर्नमेंट का ताल्लुक है तो मैं शुक्रगुजार हूँ महाराष्ट्र गवर्नमेंट का जिन्होंने हमें डॉक्टर श्रीकांत शिंदे जैसे खासदार हमको यहाँ मिले हैं. और यहाँ के जो कमिश्नर साहब है विजय सूर्यवंशी जी, मैं सल्यूट करूँगा ऐसे कमिश्नर को जिन्होंने इस ऐसे पैंडेमिक वक्त में एक ईच एंड एवरी, सिर्फ हमारे कोविड सेंटर की बात नहीं कर रहा हूँ, ईच एंड एवरी कोविड सेंटर में हर वो सुविधाएँ प्रोवाइड की है. इवन यहाँ के जो मेडिकल जो डिपार्टमेंट है, यहाँ के MHO मैडम है अश्विनी पाटिल जी, पान पाटिल मैडम, डॉक्टर सरवनकर, डॉक्टर निम्बड़कर, हम लोग प्राउड फील करते हैं कि उनके गाइडेंस में हम लोग काम कर रहे हैं. और आने वाले वक्त में चाहे कैसा भी वक्त है हम हर चीज़ के लिए तैयार है. और हमारी टीम, KDMC की टीम और हमारे कमिश्नर साहब हर चीज़ के लिए सक्षम है और रेडी है. उससे मैम मीटिंग चल रही है, हमारे जो हायर कंसल्टेंट है अभी जैसे हमारे मिलन मैम ने बताए हैं, डेप्यूटी कमिश्नर, कमिश्नर साहब, MHO मैडम, इनकी एक टीम, एक डेलीगेशन बैठ के उसके ऊपर चर्चा और उसके ऊपर वर्क हो रहा है मैम उसके ऊपर, और बहुत अच्छा वर्क होगा. और मैं नहीं समझता हूँ कि ऐसा कुछ सिचुएशन क्रिएट होने के बाद कुछ ऐसा पैंडेमिक जैसा क्रिएट होगा, सब ईजिली हो जाए. मैं इसके लिए तो मैं आपको बोला हूँ कि आई सैल्यूट कि ऐसे कमिश्नर हमको मिले हैं जो हर पैंडेमिक के लिए वो तैयारी कर रहे हैं. अभी आप रेमडेसिविर यूज करते हैं या नहीं? यस यस, अभी रेमडेसिविर यूज करते हैं. और ऑक्सीजन, रेमडेसिविर इंजेक्शन अवेलेबल है, सब सारी सारी सुविधा अवेलेबल है. कभी एडमिट हुए थे आप? 26 तारीख को एडमिट. अच्छा, आज डिस्चार्ज है आपका? हाँ, डिस्चार्ज. कैसा फील हो रहा है आपको? अच्छा, कैसा लगा यहाँ की सर्विस वगैरह? सर्विस बहुत अच्छा है और मैडम लोग, नर्स लोग सब अच्छे से दवा दारू सब दे रही थी, अच्छे से यहाँ इलाज हो रहा है. खाना वाना कैसा था यहाँ? खाना अच्छा बना. हाँ, अच्छा था. कुछ आपको अगर कुछ उसमें इम्प्लीमेंट करना है तो आपका कुछ ओपिनियन देना है तो बताइए. नहीं नहीं, कुछ नहीं. अच्छा जी, जो अच्छा जी आपको तो हम काई के लिए. KDMC ने जो कल्याण डोंबिवली के लोगों के लिए जो सुविधा की है, तो KDMC के बारे में आप क्या बोलना चाहोगे? KDMC के बारे में बोला कि KDMC का ये व्यवस्था बहुत अच्छा है हम गरीब लोगों के लिए, चाहे कोई भी कुर्ता हो, अच्छे से इलाज होता है, अच्छे से दवा दारू होता है, अच्छे से डॉक्टर आते हैं, देखते हैं, राय देते हैं, और राय देने के बाद जो व्यवस्था है वो सब हमको उपलब्ध कराते हैं. तो आज आपका डिस्चार्ज? आज मेरा डिस्चार्ज. अभी आपको घर पर जाके हेल्दी फूड खाना है और 14 दिन होम क्वारंटाइन रहना है. ठीक है? ठीक. ओके, टेक केयर.